आणि आज विधानभवनामध्ये शिक्षक भरतीवरनं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि दीपक केसरकर यांच्यात झुंपल्याचं पाहायला मिळालं. विधानभवनात काय घडलं आपण पाहूया. तर 2 महिन्यात भरतीची प्रक्रिया पूर्ण करू असं दीपक केसरकरांनी म्हटलं. शिक्षक भरतीच्या मुद्द्यावरनं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यामध्ये चांगलीच दुंपल्याची पाहायला मिळाली. भरती संदर्भातला प्रश्न विजय वडेट्टीवार यांच्याकडनं उपस्थित झाला असता येत्या 2 महिन्यात भरती प्रक्रिया पूर्ण करू असं आश्वासन केसरकरांकडनं देण्यात आलं. शिक्षणाचा दर्जा वाढावा म्हणून पहिल्यांदाच या शासनाने ज्या सरसकट शिक्षकांच्या बदल्या होत होत्या त्यासुद्धा थांबवलेल्या आहेत. एकाच शाळेवर त्यांनी कॉन्सन्ट्रेशन करावं, क्वालिटी एज्युकेशन द्यावं, ह्याच्यासाठी हा निर्णय घेत असताना जे सिनियर शिक्षक होते आणि जे कठीण भागामध्ये केले होते त्यांनासुद्धा आम्ही एका जागेवर आणलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ही भरतीची प्रक्रिया पूर्ण होत असताना सगळ्या जिल्ह्यांचं रोस्टर आम्ही कम्प्लीट करून घेतलेलं आहे आणि मुलांना चॉईस द्यायला लागतो. तो चॉईससुद्धा आता त्यांना प्रत्येक जिल्ह्याचा देण्याचा मार्ग त्यांचा मोकळा झालेला आहे. त्याच्यामुळे हे सगळं जर पेंडिंग असेल तर पेंडिंग केल्यानंतर कोणी कोर्टामध्ये गेलं असतं तर ही भरती थांबली असते. आम्ही अत्यंत चोख अशी व्यवस्था केलेली आहे आणि हे केल्यानंतर भरती चालू आहे. तुम्ही साईटवर जाऊन बघा. ते म्हणतायत की पहिल्यांदा त्यांनी शब्द वापरला होता राज्यात नोकर भरती शिक्षकांची झाली केली गेली सुरू झाली. तुम्हाला एका शिक्षक विद्यार्थिनीने तुम्हालाच प्रश्न विचारला होता तुम्ही का करत नाही, त्याचं चिडून तुम्ही उत्तर दिला ते सगळं महाराष्ट्राच्या पुढे आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी सांगितलं की साईडवर तुम्ही जा, तुमची साईडच बंद आहे, जरा शोधून या बाहेर जाऊन. आणि किती पोरं त्यामुळे वैतागली आहेत. तुम्ही म्हणताय भरतीच्या नावाखाली जिल्हा वाईज बिंदू नामावली तयार करायची आहे. 2.5 वर्ष झाले ना ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, पुन्हा किती दिवस घालवणार आहात? 2 महिन्याच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यांनी चॉईस द्यायचं आहे आणि त्या चॉईस प्रमाणे त्या त्या शिक्षकांना त्या त्या जिल्ह्यामध्ये संधी दिली जाणार. तर पुढच्या 2 महिन्यामध्ये शिक्षक भरती संदर्भातली प्रक्रिया पूर्ण केली जाईल असं आश्वासन शिक्षण मंत्र्यांकडनं देण्यात आलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.